नमस्कार बॉन्स शो आज आहे आपला मिनी लेसन नंबर थ्री तर आतापर्यंत तुम्ही काय काय शिकलात बरं की बॉन्स किंवा हाय हॅलो कसं म्हणायचं बरं त्याच्यानंतर जेव्हा आपण कुठल्या तरी गप्पा गोष्टी करायला चालू करतो तर त्या गप्पा गोष्टी फ्रेंच मध्ये कशा करायच्यात पण आता झालं तुमचं बोलून आणि आता तुम्हाला बाय बाय म्हणायचंय तर बाय बाय असं बोलून तर निघणार नाहीत बाय बायसाठी सुद्धा शब्द आहेत फ्रेंचमध्ये तर आज आपण शिकणार आहोत की कन्वर्सेशन एंड कसं करायचं किंवा गुड बाय कसं करायचं सगळ्यात पहिला वर्ड आहे अहवा किंवा अहवा हा सगळ्यात जास्ती युज केलेला वर्ड आहे आणि ह्याचा अर्थ आहे अंटिल नेक्स्ट टाइम म्हणजे सी यू अंटिल नेक्स्ट टाइम त्याला म्हणतात अहवा सगळ्यात सोपा उपाय हवा असेल हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुम तर तुम्हाला उषा उत्तुबजींचं गाणं तर लक्षातच असेल ह्याला म्हणतात गुड बाय आता ते ऐवजी तुम्ही बोलू शकता अहुवा अहुवा त्याला म्हणतात गुड बाय अहुवा अहुवा दुसरं आहे बॉन्जोखने किंवा बॉन्झोने र अगेन सायलेंट आहे त्याला ख असं करून बोलायचं आहे सो त्यामुळे बॉन्जोखने आणि बॉन्सो आहे आता हे दोन शब्द आपण लास्ट मिनी लेसन मध्ये शिकलो आहोत नेक्स्ट आहे आतुताला 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 म्हणजे भेटू नंतर सी यू लेटर आतुताला सी यू लेटर म्हणजे नंतर भेटूया हे तुम्ही असंही बोलू शकता आपलू ताप कधी कधी आपण कसं बोलतो भेटू रे म्हणजे नंतर हा शब्द गृहित धरलेला असतो भेटू रे आपल्याला माहित असतं की आपण कधी भेटणार आहोत तसंच आपलू सी यू लेटरच्या ऐवजी तुम्ही आपलू असंही बोलू शकता आणि ईमेल्स मध्ये ए प्लस असंही लिहिता आपलू म्हणजे ए प्लस ऍक्च्युअली ते ए प्लसच आहे ते प्रनाऊन आपलू ता असं करतात सो इट्स ए प्लस अजून एक आहे अभियंतो अभियंतो म्हणजे लवकरच भेटूया आणि एकदमच लवकर भेटणार असाल आणि तरी तुम्हाला बोलायचंय टाटा गुड बाय असं म्हणायचं असेल तर आथ्रे बियंतो अभियंतो म्हणजे लवकर भेटूया पण खूपच लवकर भेटणार असाल तर आथ्रे आता समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला म्हटलं की हा आपण इकडे इकडे जायचा प्लॅन करणार आहोत आपण इकडे भेटणार आहोत चला तर भेटूया आणि तुम्ही फोन ठेवल्यानंतर पटकन जाऊन भेटणारच आहात तर तुम्ही म्हणू शकता आतू आतू देस्वीत म्हणजे सीयू व्हेरी सून मग आहे आला प्रोशेन आला प्रोशेन म्हणजे यू अंटील नेक्स्ट टाईम म्हणजे समजा तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही परत कधी भेटणार आहात लवकर उशिरा कधी भेटणार आहात तर आला प्रोशेन म्हणजे नेक्स्ट टाइम पर्यंत बाय बाय असं मग आहे आदिमा 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 म्हणजे उद्या भेटू आणि शेवटचं आहे अद्यू अद्यू आजीव आपण हा शब्द कॅज्युअली सुद्धा वापरतो पण याचा ऍक्च्युअल अर्थ आहे की तुम्ही जर भेटणारच नसाल समोरच्या व्यक्तीला तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्ट्रेंजर्स आहात आणि परत कधी भेटणं होणारच नाहीयेत ह्याची गॅरंटी आहे तर हा शब्द वापरला जातो जसं आपण आतापर्यंत करत आलो ह्यातला जो पण तुम्हाला सोप्पा बाबाय वाटत असेल गुड बाय वाटत असेल तो तुम्ही सिलेक्ट करावा आणि तो वापरावा पण बाकीचे शब्द लक्षात ठेवावे कारण समोरचा हे शब्द वापरू शकतो तर आपण ह्या आठवड्यामध्ये कन्व्हर्जेशन चालू करण्यापासून कन्व्हर्जेशन एंड करेपर्यंत काय काय शब्द वापरले जाऊ शकतात फ्रेंच मध्ये हे आपण शिकलो आहोत जर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की 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 विचारा पुढच्या आठवड्यात आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत इन फ्रेंच तोपर्यंत प्रश्न नाही जामी